मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी यासाठी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी 26 फेब्रुवारी पासून मुंबई येथील आजाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे। खासदार छत्रपती संभाजी राजे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करण्यात आले आहे। खासदार छत्रपती संभाजी राजेंचा आज उपोषणाचा दुसरा दिवस तरीही शासनाकडून प्रतिसाद नाही, म्हणून मराठा समाजाच्या मागण्यांबाबत येत्या 2 दिवसात निर्णय न घेतल्यास येत्या बुधवारी 2 मार्चला कोल्हापूर बंद करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। तर अशाच ताजा अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाइव 24 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।